या सोलापुरात माझं बालपण दारिद्र्याच्या सोबतीत गेलं. घरातल्या गरिबीमुळे आनंदी बालपण हे स्वप्नच ठरलं. 5 वर्षाचा असतानाच घरात दुःखांची आपत्ती अकल्पित धावत आल्या. माझ्या वडिलांचं निधन झालं. उद्ध्वस्त संसाराची हताश शकलं जमविताना माझ्या आईनं, माझ्या जन्मदात्रीनं मला जगण्याचा स्वाभिमान दिला, ध्येयाचं सामर्थ्य दिलं. भुकेनं व्याकुळ झालेल्या रिच्या पोटानं याच सोलापुरातल्या रस्त्यांवर परिस्थितीच्या रखरखत्या उन्हाचे चटके सोसत प्रसंगी मी अनवाणीही फिरलो. भविष्याच्या अंधारात घोर गल्लीतल्या या बकाल वातावरणात लहानपणीच कष्टांच्या खाजकळग्यातून मला जावं लागलं. इथंच या हाताने अगरबत्त्याही विकल्या. घोर गल्लीतल्या या वातावरणानं मला बालवयातच कष्टांचे नजराणे भेट दिले. ऊन पावसाच्या सुखदुःखाने दाटलेल्या माझ्या जगलेल्या आयुष्याच्या आठवणी मित्रांच्या वलयात, दोस्तांच्या गप्पात रंगतात तेव्हा मी नकळत मागे वळून पाहतो माझा काटेरी जीवन प्रवास सोलापूर ढोर गल्ली ते मंत्रालय. सुशील कुमारजी, नोव्हेंबर 1974 मध्ये जेव्हा तुम्ही पहिल्यांदा मंत्री झाला तर सचिवालयाची पहिली पायरी चढताना तुम्हाला नेमकं काय वाटलं? बसा. सचिवालयाची जेव्हा मी पहिली पायरी चढली तो दिवस मला आठवतो की 11 नोव्हेंबर 1974 वसंतराव नायकांच्या मुख्यमंत्रीपदाखाली त्यावेळेस मी राज्यमंत्री म्हणून सामील झालो. शपथविधी झाला, राजभवनवरून मी मंत्रालयात गेलो आणि एक पायरी चढली. पायरी चढत असतानाच मी लगेच थांबलो 1 मिनिट आणि पाठीमागे वळून पाहिलं. पाठीमागे वळून पाहिल्याबरोबर मला सगळा माझा पाठीमागचा इतिहास आठवायला लागला. मी जिथं जन्मलो, ज्या गल्लीत वाढलो, खेळलो, लोळलो, मोठा झालो, कडू गोड जीवनाचे अनुभव घेत पुढे गेलो, तिथली माणसं, तिथली वयस्कर माणसं, छोटी मुलं, शिक्षक, प्राध्यापक, जिथे नोकरीला होतो ती सगळी माणसं एका क्षणात माझ्या नजरेसमोर यायला लागली. मी तुम्हाला खरं सांगू की सगळ्यात जास्त जर मला कशाची आठवण झाली असेल तर ती पायरी वर चढत असताना सचिवालयामध्ये जो पट्टेवाला म्हणून आहे, चपराशी म्हणून आहे, त्याच्याविषयी नेहमी बोललं जातं की तो पट्टेवाला हा कायम आहे आणि मंत्री हे टेम्पररी आहे. तर मीही एकेकाळी पट्टेवाला होतो, चपराशी होतो आणि त्यावेळेस डोक्यावर टोपी, तो झगा, पांढरा झगा, लाल पट्टा असा घालून मी उभा राहायचा आणि अर्जदार हजर है म्हणून कोर्टात पुकारा द्यायचा. पण मित्र हो, मी आपल्याला सांगू इच्छितो, आज प्रतिष्ठा ह्या कपड्याला मिळालेली आहे. फक्त यावरचा लाल पट्टा गेला आणि प्रतिष्ठा ह्या कपड्याला मिळाली. पण माझ्या दृष्टिकोनातून खरी प्रतिष्ठा त्या लाल पट्ट्याला आहे. सुशील कुमार शिंदे म्हणजेच दगडू शिंदे हे आम्ही दोघं एकत्र कोर्टामध्ये काम करत होतो त्यावेळी त्यांना व मला टपाल ड्युटी असायची.
कॉलेजला जाते वेळेस ते मला सांगायचे की मी कॉलेजला चाललेलो आहे आणि माझं टपाल एवढं दे. मी म्हणायचो बरं बाबा काय हरकत नाही देतो, पण मला मसाला डोसा आणि चहा दे. सोलापूर डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये अपील ब्रांचमध्ये मी आणि बारक्या उर्फ सुशीलकुमार शिंदे हे दोघं होतो. त्याच्याकडे अपील साफ करायचं काम म्हणजे टेबल साफ करणे, शाही दौद भरणे आणि केर काढणे. मी असं चढत असतानाच माझ्या मनामध्ये विचार आला की ज्या समाजात मी जन्मलो, माझे आई वडील, तिथला परिसर, ती सोलापूरच्या शुक्रवार पेठेमधली ढोर गल्ली, त्याच्याजवळच असणारा मातंग समाज, ती मांग गल्ली, हा सगळा परिसर जर बघितला तर दारिद्र्याने पिळलेला परिसर. माझे वडील आणि फॅमिली तशी श्रीमंत, एकेकाळी आम्ही खूप श्रीमंत होतो. आम्ही मूळ आलो मराठवाड्यातून, परांडा ह्या गावातून, पण स्थायिक झालो सोलापूरला. आमचा लेदर बॅगचा धंदा होता. आमचं घर तसं पाहिलं तर त्या काळी 1920 सालची गोष्ट असेल. 2 मजली घर, रंगीबेरंगी काचा लावलेल्या दरवाजाला. माझे वडीलही तसे मोठे रसिक होते. माझं नाव गेनबा ठेवलं होतं, परंतु माझे 2 भाऊ आणि 1 बहीण वारली आणि मी एकटा एकुलता एकच, 2 आया, वडील आणि मी असा एकुलता एक मुलगा होतो. म्हणून मला सगळेच दगडू म्हणायला लागले की हा दगडाप्रमाणे तरी कणखर राहावा. आणि माझं नाव त्या गल्लीत तेच रूढ झालं. शाळेत देखील माझं नाव तसं गेनबा आणि दगडू असंच पडलेलं आहे. दगडू शिंदे याचं रम्य बालपण आजही माझ्या नजरेसमोर तरळत आहे. तो माझ्या वर्गात इन्फंटपासून इयत्ता 4वीपर्यंत साधारणपणे 5 वर्ष माझ्या हाताखाली शिकत होता. बुद्धीने चला पण खोडकर. समोरच्या मुलाला गणित विषय कच्चा असल्यामुळं चिमटे घेऊन पाठके दाखवण्याबद्दल सांगत असे आणि मुलाची तक्रार माझ्याकडे यायची. मी त्याच्या पोटाला चिमटा घेऊन अरे वाघ्या का रे असं करतोस म्हणून त्याला मी मारत असे. SSC ला असतानाच मी ते नाव बदललं आणि सुशील कुमार हे नाव मी धारण केलं. कॉलेजमध्ये ज्यावेळेस मी प्रेमा तुझा रंग कसामध्ये काम केलं त्यावेळेस मी सुशील कुमार शिंदे म्हणूनच प्रसिद्धीला आलो. पण मला हे तुम्हाला सांगितलं पाहिजे की गरिबी, दारिद्र्य याच्याशी झुंज देण्यामध्ये जी मौज आहे ती कुणीतरी तुम्हाला आणून देण्यामध्ये, कुणीतरी जवळ करण्यामध्ये त्याची मौज येणार नाही. प्रत्येक आनंदाला जर दुःखाची झालर लागली नाही तर ते दुःख कधीही सुखी होऊ शकत नाही. आणि म्हणून ह्या सुखदुःखाच्या सावलीला जर दारिद्र्य आणि दुःख नसेल तर तो आनंदाचा क्षण देखील लुटता येणार नाही. मला आठवतं त्या काळी मी जर त्या आजूबाजूच्या परिसरानं बिघडलो असतो तर एक चांगल्यापैकी नंबर 1 चोर झालो असतो. मला आठवतं की ज्या आमच्या घराच्या जवळ एक छोटी कटलरी घेऊन बसणारी बाई होती, अशी दुपारच्या वेळेस ती जेवायला गेलेली होती आणि त्यावेळेस मी चोरी केली. पत्त्याचे कॅट कॅट कात्री वगैरे चोरल्या आणि त्या बाईला सांगितलं की ह्या ढोराच्या पोराने, घारे डोळ्याच्या पोराने चोरी केली. आणि ती बाई माझ्या आईकडे आली आणि ती सांगायला लागली की तुझ्या मुलाने चोरी केली. माझी आई रागात माझा मुलगा चोरी कशाला करतोय म्हणून तिने सांगितलं आणि मीही जणू काय फार मोठा संत आहे अशा प्रकारे मी नाही चोरी केली आणि म्हणून मी सांगत होतो. पण काय समजायचं ते आई समजून गेली आणि तिने मला मारलं आणि देवाजवळ ती घेऊन गेली. देवाच्या पुढे नाक घासायला लावलं आणि सांग म्हणाले तू चोरी केलीस की नाही. काय सांगू तुम्हाला, आज मी गंभीरपणे प्रतिज्ञा करतो, देवा शपथ म्हणत नाही, पण माणसाची श्रद्धा ही कुठेतरी असतेच.
आणि मला त्या देवासमोर घेऊन गेल्यानंतर मी माझ्या आईला सांगितलं मी चोरी केलेली आहे. पण सांगायचं तात्पर्य असं की मी 10 रुपयावर काम करत होतो. ते सोलापूरच्या मेट्रन वाडिया हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या सोनूबाई आवटे म्हणून त्यांची एक मुलगी होती. आज ती एक मुंबईला शेख म्हणून सब इन्स्पेक्टर आहे. त्यांची पत्नी आहे. तिचा मी सांभाळ करत होतो महिना 10 रुपयावर. आणि मी ज्या शुक्रवार पेठेत राहत होतो तिथून वाडिया हॉस्पिटल हे 4-5 किलोमीटर ते रोज चालत जायचा. 6वीपर्यंत माझं शिक्षण झालेलं होतं. आणि ज्या रस्त्याने मी जात होतो त्या रस्त्यावर एक विद्या मंदिर संस्थेचं नाईट हायस्कूल होतं. माझ्या मनात अनेक वेळेस यायचं की त्या शाळेच्या तिथं गर्दी झाल्यानंतर मला कधी असं शिकायला मिळेल का. आणि एक दिवस असाच मी संध्याकाळी येत होतो. वर्ष 1.5 वर्ष त्या मेट्रनकडे नोकरी झालेली होती. आणि मी सहज म्हणून चौकशी केली. तिथल्या हेडमास्तरने सांगितलं की एज्युकेशन इन्स्पेक्टरची जर तू चिठ्ठी आणशील तर तुला 8वीत प्रवेश मिळेल म्हणून सांगितलं. मी चिठ्ठी आणली आणि मला 8वीत प्रवेश मिळाला. आणि त्याच वर्षी मला सोलापूरच्या कोर्टामध्ये बॉयप्यून म्हणून नोकरी लागली. 1 जून 1957 त्यावेळेस व्ही एन पालेकर नावाचे डिस्ट्रिक्ट जज होते. मी सोलापूरचे डिस्ट्रिक्ट जज श्री व्ही एन पालेकर यांच्याकडे शिपाई म्हणून काम करीत होतो. त्यावेळेला दगडू शिंदेची नेमणूक झाली आणि त्यावेळेलाच माझे वडील नाईट स्कूलला शिपाई म्हणून काम करीत होते. आणि माझ्या वडिलांनी मला सांगितलं की वा दगडू हा आपला विद्यार्थी आहे तर त्याला तुम्ही सांभाळून घ्या. मी 2-3 वर्ष बॉयप्यून होतो. मी SSC पास झालो. मला प्रमोशन कुठलं मिळावं SSC पास झाल्यानंतर पिऊनचं प्रमोशन मिळालं. बॉयप्यूनपासून मी पिऊनची मला बढती मिळाली. आणि ज्या वेळेस मी इंटरला होतो तेव्हा मला कारकुनाची बढती मिळाली. पण ज्या नाईट हायस्कूलमध्ये मी शिकत होतो तेव्हा मी कोर्टामध्ये काम करत होतो. माझ्या कॉलेजच्या मित्रमैत्रिणींना वर्गामध्ये हे कोणालाही माहिती नव्हतं की मी चपराशाचं काम करत होतो. एकदा तर मोठा प्रसंग मोठा सुरेख निर्माण झाला. मला ती आठवण झाली म्हणजे अजूनही अंगावर शहार येतात. ते वय असतं, झुकून देण्याचं असतं, कुणावर तरी प्रेम करण्याचं असतं. मी कॉलेजला जात असे त्यावेळेस सय्यद काझीची तो मी नव्हेच आता नाटक आपण पाहतो. सय्यद काझीचा खटला चाललेला होता. आणि तो काझीचा खटला ज्या दिवशी होता त्या दिवशी मी त्या कोर्टात त्या जज्जांचा शिपाई म्हणून डायसवर आलो आणि असा पुकारा दिला, सावधान म्हणालो. जज आले. तिथपर्यंत माझं काही लक्ष प्रेक्षकांच्याकडे गेलेलं नव्हतं. न्यायमूर्ती बसले खुर्चीत आणि मी समोर कटाक्ष टाकला तर काय सांगावं. माझ्या वर्गातली मुलं मुली, अरे ज्या कॉलेजमध्ये मी प्रेमा तुझा रंगकसामध्ये बच्चूचं काम करत होतो त्या कॉलेजमधली ही सगळी मुलं ज्या मुलीवर प्रेम करत होतो ते वय असं होतं की वाटतं माणसाला की कुठेतरी लाईन मारावी. मी स्पष्ट बोलण्याचा प्रयत्न करतोय. आणि असा विचार मनामध्ये आणि ती सगळी मंडळी समोर बसावी. आणि नेमकं मला असं होत होतं, एवढा अपमानित मी झालेलो होतो की धरणी माता मला पोटामध्ये का घेत नाही असं वाटत होतं की कॉलेजमधला हिरो आणि कोर्टात पट्टेवाला हा मुलींच्या समोर केवढा मोठा अपमान वाटत होता. पण माझं दुसरं मन मला सांगत होतं ते द्वंद्व होतं ते दगडू आणि सुशील कुमारामधलं द्वंद्व होतं. एक सांगत होता की नाही तू अपमानित झालेला आहेस, दुसरा सांगत होता की नाही तू अपमानित झालेला नाही आहेस, तुला अजून ध्येय गाठायचं आहे. हे क्षणिक आहे, मुलं मुली कॉलेजातला आनंद हा क्षणिक आहे, तुला आणखी काही गाठायचं आहे. अरे तू चोरी तर करत नाहीस ना, त्या मुलीला तुझ्यावर प्रेम करायचं असेल तर तुझा व्यवसाय कुठलाही असेल ती
स्वतःला झोकून देईन आणि त्या क्षणी मी स्वतःला सावरलं आणि हसतच पाहत होतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा कॉलेजमध्ये मी गेलो तेव्हा एखादा कुस्तीवीर जसा कुस्ती मारून यावा तसा सगळ्यांना मी सांगत होतो कसं वाटलं काल आमच्या कोर्टामध्ये. कारण अपमानित झालेल्या मनाला लपून ठेवण्याची ताकद जर त्यावेळेस मी ठेवली नसती, अपमानित होऊन मी जर तसाच बसलो असतो तर आज एवढा मोठा मी झालो आहे हे समाजालाही दिसलं नसतं आणि मलाही उमगलं नसतं. मी ज्यावेळेस माझ्या जन्मगावी मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा गेलो, आईचं दर्शन घेतलं आणि मी लगेच ज्या जागी चोरी केलेली होती त्या जागी गेलो. तिथला परिसर पाहिला, तिथं समोरच बाकळी रुलिंग वर्क्स म्हणून होतं की ज्या प्रिंटिंग प्रेसमध्ये मी 10 रुपयावर काम करत होतो. दिवाळी आली की मी मसाल्याच्या पुड्या उदबत्त्या विकायचं, त्याही जागेला भेटी दिल्या. गोळ्याच्या कारखान्यात, लिमलेटच्या गोळ्याच्या कारखान्यात मी काम करत होतो, तिथं जाऊन आलो. बुड्डी का बाल विकायचा, सुशील कुमार ह्या बोळात बुड्डी का बाल विकत होता. ऍस्प्रोट विकायचा, त्याही फॅक्टरीमध्ये जाऊन आलो. यामध्ये मला एक वेगळा आनंद वाटायचा की ह्या सगळ्या वाईट प्रसंगामध्ये मजुरी थोडी मिळत असेल, अनवाणी मी फिरत असेल त्यावेळेस. रात्री अपरात्री दिवसा ऊन वारा पाऊस कशाची पर्वा नाही, झोकून दिलेलं होतं. दोन आया आणि मी. एक वेळ परिस्थिती खूप श्रीमंतीची होती पण ती श्रीमंतीची परिस्थिती संपली आणि मिळणारं घरातलं थोडंसं भाडं जे 50-60 रुपये मिळायचं तेवढ्यावर आमचा उदरनिर्वाह चालायचा. पुढे पुढे कठीण परिस्थिती येत गेली आणि म्हणूनच मला वाटलं की माझी आई दशरथाची गोष्ट सांगायची, रामाची गोष्ट सांगायची. आणि माझ्या मनावर त्या काळात शिरीष कुमारच्या वृत्तीचा आणि कृतीचा परिणाम झालेला होता आणि म्हणून आईला काहीतरी मदत करावी म्हणून मी गोळ्या विकायला सुरुवात केली. सुशील कुमार शिंदे बोऱ्या विकत बसत होते इथं, त्यांची आई सुद्धा बसत जोडीला. मला काही पैसे मिळायचे, वण वण फिरायचा, पायात चप्पल नाही, चटके बसायचे त्या डांबरी रस्त्यावर, खडकाळ रस्त्यावर. माझे गुडघे अजूनही फुटलेले आहेत, मी अनेक वेळेस पडलोय. परंतु त्यावेळेस एक अशी जिद्द वाटत होती, असा भारावून गेलेलो होतो की आपल्या घराकरता आईकरता काहीतरी करावं आणि म्हणून मी पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत होतो. रोज 6 आणे असतील, 8 आणे असतील ते आईला मी द्यायचा आणि ती मला आठवड्याला कधीतरी खायला पैसे द्यायची. पण मीही तो कधी खाऊ आणत नसे, ते पैसे मी जमा करून ठेवत असे. त्यावेळेस तसं जर पाहिलं तर एक हाफ पॅन्ट आणि एक शर्ट असायचा, याच्याशिवाय त्यावेळेस काही नव्हतं. आईला खूप वाईट वाटायचं. आई सारखी सांगायची की एकेकाळी मी 150-200 तोळे सोनं अंगावर घातलं पण आज काय परिस्थिती आली. पण मला वाटायचं की आपली आई ही याही परिस्थितीत सांगते पण तीही बिचारी उसाच्या कांडक्या वीक, बोरं वीक असं ती करायची आणि मीही तिच्याबरोबर बसायचं ते विक्री करण्याकरता म्हणून. पण आईने एकच मला शिकवलं की बाळ, तू कुठलंही काम कर, श्रम करण्याकरता कधीही लाजू नकोस पण कोणाकडे भीक मागू नकोस. आणि तीच तिची आज्ञा ही मला उपयुक्त ठरली म्हणून मी मिळेल ते काम करत गेलो. मग ते कधी 10 रुपयाचं असेल, कधी 70 रुपयाची कोर्टातली ती नोकरी असेल, अनेक नोकऱ्या मी करत गेलो पण मला त्याची लाज वाटली नाही. आणि जर ती लाज वाटली असती तर मला वाटतं की जे आज मी मिळवलंय ते कदापिही मिळू शकलो नसतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी SSC ला एकदा दोनदा
तिसऱ्यांदाही नापास झालो आणि वाटलं आता सोडून द्यावं. पहिल्यांदा बसलो, सात विषय घेऊन बसलो, एका विषयात नापास झालो. दुसऱ्यांदा आठ विषय घेऊन बसलो, सात विषयात पास झालो आणि इंग्रजीमध्ये नापास झालो. तिसऱ्यांदा बसलो, परत इंग्लिशमध्ये गचंगडे. मग चौथ्यांदा जेव्हा बसलो तेव्हा एक इंग्लिश विषय घेऊन बसलो आणि पास झालो. तोपर्यंत मला नाट्य, काव्य, साहित्य याची थोडीशी आवड निर्माण झालेली होती. आणि मी कॉलेजमध्ये गेलो ते नाटकात कामं करायला मिळतील, कारण कामगार कल्याण केंद्रामध्ये मी काम करत होतो. घराबाहेरमध्ये शंकरची भूमिका मी करत होतो. मुंबईची माणसामध्ये शांताची भूमिका करत होतो. आणि म्हणून मला नाट्याची आवड निर्माण झालेली होती. त्याच काळामध्ये मी जागृती सिनेमा पाहिलेला होता, त्याच्याजवळ थोडंसं अगोदर. आणि ह्या मीडियाचा माझ्यावर एवढा जबरदस्त परिणाम झालेला होता की त्या तुफान और दिया त्याच्यामधलं गाणं, इस देश में हम लाए है बच्चों को, हे अशा प्रकारचं ते सुरेख गाणं होतं. हम लाए है किस्ती तुफान से, असं जे ते गाणं होतं आजही मला आठवलं की त्या गाण्याचा एवढा प्रचंड परिणाम माझ्या मनावर झालेला आहे. आणि म्हणून ही जी तुफान आहेत, ही वादळं आहेत, त्याच्यात झोकून देण्यामध्ये खरा पौरुषार्थ आहे. आणि हा जर पुरुषार्थ आम्ही ढाळला, ढासळू दिला, तर मग मात्र आम्ही काही करू शकणार नाही. मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या वेळेस मी कॉलेजमध्ये पहिल्या वर्षी गेलो त्यावेळेस मला मोठी आवड होती की नाटकात काम करावं, हिरो बनावं, नाव मिळवावं, एक्स्टेम्पर स्पीचेसमध्ये भाग घ्यावा, नाव मिळवावं, मराठी वाङ्मय मंडळामध्ये जावं. हा सगळा जिथं संधी मिळेल तिथे आपण ती स्नॅच करावी, हिरावून घ्यावी असं सारखं मला वाटायचं. उत्सुकता मोठी, दांडगी, नाईट हायस्कूलचं शिक्षण, पाठीमागे बॅकग्राऊंड बघितलं तर घरी कोणी शिकवणारं नाही आहे, कोणी शिक्षित नाही घरी, समाजामध्ये कोणी शिकलेलं नाही आहे, अशा परिस्थितीशी झगडत पुढे जात होतो. पण ठीक आहे, धाडशीपणानं जाण्याची जिद्द मी कधी सोडली नाही. सर्व इतक्या खडतर आयुष्य काढलं त्यांनी सुरुवातीला शिपाई भाय पिऊनचं की त्यातून त्यांनी तिने त्या मला ते नाव आणा हाक मारायला नको ठेवलं दगडू म्हणून, तर त्याला मी आपलं त्या तिकडे डॅश म्हणून त्याचं नाव ठेवलं आणि त्याला देखील ते पटलं, डॅश म्हणजे धडक मारणे. कॉलेजमध्ये आम्हाला एक विषय दिलेला होता आणि इंग्रजीमध्ये भाषण करायचं होतं. विषय होता इफ यू वॉन्ट पीस प्रिपेअर्ड फॉर वॉर. आणि आपल्याला माहिती आहे की ती सवय मला तेव्हापासूनच लागलेली आहे की काहीतरी मध्यस्थी असा मार्ग काढावा. काय म्हणावं, मी जोरात इंग्रजीमध्ये बोलायला लागलो. काय अगाध इंग्रजी त्यावेळेस माझं. नाईट हायस्कूलमधून आलेला मुलगा, व्याकरणाचा मेळ नाही, क्रियापदाचा मेळ नाही, पण बोलण्याची जिद्द. आणि शेवटी मी ते चार पाच मिनिटं भाषण केलं आणि मी म्हणालो इफ यू वॉन्ट पीस प्रिपेअर्ड फॉर वॉर हा विषय होता. आणि म्हणून मी आपला काहीतरी मध्यम मार्ग असावा म्हणून वी वॉन्ट कोल्ड वॉर म्हणालो. आणि सगळा वर्ग, जेवढे लोक तिथं आले होते, ते खो 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 हसायला सुरुवात केली. माझ्या चेहऱ्यावर एकदम परिणाम झाला. आणि माझं काय चुकलं हेच मला कळेना. मला वाटत होतं की मी अगदी बरोबर आहे. म्हणून मी माझ्या शिक्षकांना विचारलं की सर माझं काय चुकलं, तेही हसायला लागले. मी म्हटलं सर खरंच सांगा काय चुकलं. ते म्हणाले अरे वेड्या, तू काय म्हणालास की वी वॉन्ट कोल्ड वॉर. आणि मी म्हणालो सर ते वर्तमानपत्रामध्ये, मराठी पेपरमध्ये शीतयुद्ध येतं आणि ते शीतयुद्ध म्हणजे मला वाटलं की शांततेचं काहीतरी युद्ध आहे आणि म्हणून मी म्हणालो होतो. आणि त्यांनी मला सांगितलं की शीतयुद्धामधला फरक काय आहे, वारमधला फरक काय, कुठे मिळावेत असे शिक्षक, कुठे मिळावेत असे प्राध्यापक. आणि त्या दिवसापासून मी ठरवलं की नाही, आता यापुढं माझं माध्यम हे कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून ते बी ए होईपर्यंत इंग्रजीच असेल. आणि त्या वर्षापासून मी इंग्रजी माध्यम केलं. आणि तुम्हाला सांगू इच्छितो मी की त्याच माध्यमातून, इंग्रजी माध्यमातून मी पेपर लिहिला आणि 1965 साली पॉलिटिकल हा विषय घेऊन मी
माझ्या विषयामध्ये पॉलिटिकल सायन्समध्ये युनिव्हर्सिटीला मी पहिला येण्याचं भाग्य मला लाभलं याचा अभिमान आज मला वाटतो. मी चूक केली असेल, परंतु ती चूक का केली म्हणून ते विचारण्याचं धाडस जेव्हा मी माझ्या प्राध्यापकांच्याकडे दाखवलं आणि त्याही प्राध्यापकानं सरळपणानं आपला एक विद्यार्थी कुठंतरी चुकतोय त्याला बरोबर केलं पाहिजे, योग्य तऱ्हेची दिशा दिली पाहिजे म्हणून त्यांनी जे सांगितलं त्या जोरावरच एक त्यावेळेस 1961 साली वी वॉन्ट कोल्ड वॉर म्हणणारा एक विद्यार्थी 1985 साली युनोमध्ये 40व्या वर्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं भारताचं प्रतिनिधित्व करतो आणि कांपुचियावर आणि नॉन अलाइनमेंटवर युनोच्या आम सभेमध्ये जनरल असेंब्लीमध्ये बोलतोय याचा मला आनंद झाला, याचं मला कौतुक वाटतं. आणि माझं दुसरं मन सारखं विचारत असतं की त्यावेळेस तू जर फसला असतास, घाबरला असतास, लाजला असतास तर तू युनोच्या त्या व्यासपीठावर कधीही उभा राहू शकला नसतास. आणि म्हणूनच ती जिद्द मला महत्त्वाची वाटते. त्याचाच उपयोग मला पुढे नोकरी करता झाला. मी प्रयत्न करत होतो, 1963 गोष्ट आहे, किती परिणाम होतो साहित्याचा, किती परिणाम होतो आजूबाजूच्या सगळ्या परिस्थितीचा. त्यावेळेस कॉलेजमधले आमचे काही विद्यार्थी सहकारी सेकंड लेफ्टनंट म्हणून चायनाचं युद्ध चालू होतं 62-63 त्यावेळेस इमर्जन्सी कमिशनमध्ये जात होते. आणि मलाही जावंसं वाटत होतं की आपल्या देशाकरता आपण ही प्राणाहुती दिली पाहिजे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आम्हाला काही करता आलं नाही. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, आमचे सोलापूरचे चार हुतात्मे, ज्या मी शाळेमध्ये शिकलो ती 3 नंबर शाळा, तिथेच ते शिकले. आणि त्या शाळेतला एक विद्यार्थी हा धीरोदात्तपणानं फासावर लटकतोय आणि त्याचीच फळं आम्हाला स्वातंत्र्योत्तर काळात ह्या सत्तेवर बसण्याची मिळतात. त्या शाळेचं भाग्य मी समजतोय की ज्या शाळेमधून कुर्बान हुसेन निर्माण झाला. आणि म्हणूनच मी म्हणालो की आम्हाला ती परिस्थिती मिळाली नाही. स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये आज आम्हाला चांगल्या दिवसात आहेत आणि म्हणून निदान आपण एवढं तरी करूया, आपल्याला जे करता येतं ते मिळवण्याचा प्रयत्न तरी करूया. त्या जिद्दीनं मी हे करण्याचा प्रयत्न करत होतो आणि ती उर्मी होती की आपण देशाकरता झोकून दिलं पाहिजे. आणि म्हणून मी सेकंड लेफ्टनंटच्या इंटरव्ह्यू करता गेलो, बेंगलोरला गेलो 1963 24th सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड करता मी गेलो. त्यावेळेस कर्नल कर्वे हे तिथं प्रमुख होते. माझी निवडही झालेली होती पण मी जाऊ शकलो नाही. का कोण जाणे, नियतीचा खेळच असेल. पण तिथं जाऊ शकलो नाही. पण बी ए झाल्यानंतर IPS IAS ह्या परीक्षेकरता मी जाण्याचा प्रयत्न केला. तिथेही मी जाऊ शकलो नाही. पण माझ्या सुदैवानं पोलीस सब इन्स्पेक्टरचा इंटरव्ह्यू जेव्हा माझा झाला त्या इंटरव्ह्यूमध्ये खरं म्हणजे मजीदुल्लांना मी विचारलं होतं, उलट विचारलं होतं की तुम्ही मला सगळे इकॉनॉमिक्सचे प्रश्न विचारता आहात, का पॉलिटिकल सायन्सचे प्रश्न विचारत नाहीत? कारण माझा विषय राज्यशास्त्र होता. आणि तेवढं एकच कारण होतं की मी मजीदुल्लांना अशा तऱ्हेनं प्रश्न विचारला आणि त्यातच माझी निवड झालेली होती. 6 डिसेंबर 1965 मी मुंबई पोलीसमध्ये गुप्त पोलीस खात्यात सब इन्स्पेक्टर म्हणून जॉईन झालो. रणभूमीवर नाही तर ह्या इनर सेक्टरमध्ये, लोकल सेक्टरमध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून काम करण्याचं भाग्य मला लाभलं. कुठे का होईना सेवा अर्पण करण्याचं भाग्य देशाकरता म्हणून मला लाभलं याचा सार्थ अभिमान मला वाटतो. 6 वर्ष ती नोकरी केली. अरे ज्या मोटारीमध्ये मी बॉडीगार्ड बनून मी काही मंत्र्याचं फिरत होतो त्याच मोटारीमध्ये आज मी मंत्री म्हणून फिरतोय आणि माझे सहकारी आज तिथं मला दिसत आहेत. मला समाधान जरूर आहे. पोलीस ऑफिसरचा मी समाजसेवक झालो. मला आठवतं की त्यावेळेस आजचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मी खरं म्हणजे ही सगळी माहिती मिळवण्याकरता म्हणून काँग्रेस पार्टीमध्ये जात होतो, प्रजा समाजवादी पक्षामध्ये जात होतो. नाथ पैचा खरं म्हणजे मी खूप चाहता होतो. माझी सुरुवातीपासून लेफ्टीची विचारसरणी होती
आणि नाथपैच्या एवढ्या मी प्रेमात पडलेलो होतो. पण नंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये जात असताना आमच्या एका मित्राने, लेले नावाचे माझे एक मित्र, त्यांनी शरदरावांची ओळख करून दिली आणि तेव्हापासून शरदराव आणि मी खूप जवळचे मित्र झालो. त्यांनीच मला खरं म्हणजे राजकारणात आणलं. आणखी एक तुम्हाला गोष्ट मला सांगावीशी वाटते. बघा कशी परिस्थिती असते. मी सब इन्स्पेक्टर असताना 1970 साली मी लग्न केलं. मी नोकरी सोडली 6 नोव्हेंबर 1971 ला. त्यावेळेस एक मूल मला होतं. माझा आंतरजातीय विवाह होता. फक्त 51 रुपयामध्ये मी लग्न केलेलं होतं. कुठलेही समारंभ केलेले नव्हते. आणि माझं लग्न हे 1 मेला मी केलं ते एवढ्याच करता की तो कामगार दिन होता, महाराष्ट्र दिन होता. आमच्या लग्नाची आठवण संपूर्ण जगाने ठेवलेली आहे आणि म्हणून आम्हाला जेव्हा जेव्हा महाराष्ट्र दिन साजरा केला जाईल तेव्हा तेव्हा आमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा होत असतो. पण मित्रहो, आपल्याला मी सांगत होतो ते हे की ज्या वेळेस मी ही नोकरी सोडली, कारण मला सांगितलं होतं की तुला तिकीट देऊ आमदारकीचं म्हणून, पण काय दुर्दैव सांगावं, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने सांगितलं की हा कार्यकर्ता खूपच नवीन आहे आणि म्हणून त्याला काही काळ काम करू द्या. मित्र हो, काय सांगावं, तिकीट मिळेल म्हणून नोकरी सोडली आणि तिकीट मिळालं नाही, नोकरीही गेली आणि तिकीटही गेलं. आंतरजातीय विवाह, एक मूल, काय करावं हा प्रश्न होता माझ्या पुढे. पण आपल्याला माहिती आहे की झगडण्यामध्ये जी मौज आहे ती नेहमी चॅलेंजेस एक्सेप्ट करण्यामध्ये सुशील कुमाराला मौजच वाटत आलेली आहे आणि म्हणून परत आम्ही तिथेच पुन्हा वकिली चालू केली मुंबईमध्ये. आणि काय तर गणेशपेठ लेनमध्ये मुंबईच्या असंख्य लोकांना माहिती आहे, केळकर रोड दादरला, तिथे गणेशपेठ लेनमध्ये माझं पत्र्याच्या शेडमध्ये मी ऑफिस चालू केलेलं होतं आणि खूप चांगली वकिली चालू होती. बघा नियतीचा खेळ कसा असतो. 2.5 वर्ष मी वकिली केली आणि ज्यांना तिकीट दिलेलं होतं नेमकं ते आमचे सहकारी हृदयविकाराने मृत्युमुखी पडले आणि मला त्या जागेवर निवडून द्यावं लागलं. देशामध्ये तेव्हा चोहकडे काँग्रेस हरली जात होती आणि त्यावेळेस मी 25,000 लीड घेऊन करमाळा मतदारसंघामधून 1974 ला निवडून आलो आणि लगेच 8 दिवसात कैलासवासी वसंतराव नायकांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून प्रवास केला. सोलापूरच्या ढोर गल्लीमध्ये जन्माला आलेला हा मुलगा सोलापूर शहरावर पुढे एवढे महान उपकार करून ठेवेल अशी कल्पना त्या काळात कोणाही सोलापूरच्या माणसाला आली नसेल. सुशील कुमार यांचे पूर्व आयुष्य सोलापुरात अत्यंत गरीब कुटुंबात गेले. मंत्री होऊन मुंबईत गेल्यानंतर त्यांनी सोलापुरातील गरीब जनतेकरता सोलापुरात एक संपर्क कार्यालय सुरू केले. त्यांचे प्रश्न येथेच सोडविले जातात. हे संपर्क कार्यालय महाराष्ट्रात आदर्श ठरले आहे. या माझ्या सहकाऱ्यांच्या आशीर्वादानं, लोकांच्या प्रेमानं माझ्या जन्मगावासाठी माझी ही छोटीशी धडपड. जन्मदात्या आईच्या अंत्यसंस्काराच्या वेळी दलदलीत वेढलेली गावातली स्मशानभूमी पाहून ही जागा समाजासाठी सुशोभित असावी असं वाटलं.
समोर गरिबांच्या मदतीसाठी जे करता येणं शक्य होतं ते मी केलं. समाजकार्य करण्याचं हे मदतकार्य उभं करण्याचं सामर्थ्य मला माझ्या सभोवतालच्या समाजानं दिलं, या ढोर गल्लीनं दिलं.